मित्रांनो नमस्कार काल आपण संपादकीय पान हा नवीन उपक्रम हातात घेतला आहे आणि बऱ्याच मित्रमैत्रिणींचे असे प्रश्न होते की संपादकीय पानं वाचण्याची गरज काय आहे आपण वृत्तपत्र कसा वाचावा या आपल्या लेक्चरमध्ये याबद्दल सांगितलं होतं मी परत एकदा तुम्हाला समजून सांगते की याचे आपल्याला फायदे काय होणार आहेत रोज नवीन नवीन बातम्या येतात काही राजकीय घडामोडी असतात काही सामाजिक घडामोडी असतात या विषयांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याचे काय परिणाम हे मनावर होत आहेत आणि यावरती पर्यायी उपाय काय योजता येतील याबद्दल विचारवंतांनी दिलेलं मत हे संपादकीयमध्ये असतं तर बातम्यांमधले फॅक्ट्स तर आपण समजून घेतो परंतु या, या फॅक्टसोबतच आपल्याला संपादकीय संपादकीयपान हे विचार करायला लावतं आपली आकलन क्षमता वाढवतं आपली बौद्धिक क्षमता वाढवतं बऱ्याचदा लेखकाच्या मताशी आपले मत जुळतात बऱ्याचदा आपल्या मनात असणारे संभ्रम हे लेखकाचे मत वाचल्यावर दूर होतात आपली एक विचार प्रणाली तयार होते जेणेकरून आपली बौद्धिक क्षमता वाढते आपलं ॲनालिटिकल माइंड वाढतं ज्यामुळे आपण प्रकरणाचं आकरण करू शकतो याचा फायदा आपणास काय होतो की ज्यावेळी आपण सी सॅटचा पेपर सोडवणार त्यावेळी आपल्या समोर पॅसेजेस असणार आहेत त्यावरती आधारित प्रश्न असणार आहेत सी सॅटवर असणारे बरेचसे पॅचेस पॅसेजेस उतारे हे चालू घडामोडींशी संबंधित असतात आणि त्यावर आधारित घेतलेले असतात काही पर्यावरणावर आधारित असतात काही सामाजिक घडामोडींवर आधारित असतात त्यामुळे ते आपल्याला समजण्यास सोपे जातात कारण आपली एक आकलन शक्ती तयार झालेली असते बऱ्याचदा न्यूजपेपरमधले पण पॅसेजेस हे घेण्यात आलेले असतात कारण ते तज्ज्ञांचं आणि विचारवंतांचं मत असतं त्यानंतर आपली विचारशक्ती तयार झाल्यामुळे आपल्याला पॅसेजेस समजायला सोपं जातं हा आपल्याला एक एडिटोरियलचा फायदा होत असतो त्याशिवाय ज्यावेळी प्री आणि मेन तुम्ही क्लिअर करणार त्यानंतर सुद्धा याचा फायदा होतो जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाणार त्यावेळी आपलं मत मांडताना तुमची एक वैचारिक प्रणाली तुमचं एक स्वतःचं मत असणं आवश्यक असतं आणि त्या मताला घेऊन काही संदर्भ पण तुमच्याजवळ असावे लागतात यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो एक संवेदनशीलता आपल्यामध्ये वाढते असे एक ना अनेक फायदे आहेत म्हणजे बातम्या म्हणजे फक्त एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते आणि ज्यावेळी आपण त्याचं मंथन करतो ज्यावेळी आपण त्याच्यावरती विचार करतो त्यावेळी आपली आकलन क्षमते बौद्धिक क्षमता तसेच समाजाप्रती असणारी संवेदनशीलता काय योग्य काय अयोग्य अशा प्रकारची आपली एक स्वतःची मतप्रणाली तयार होते आणि आपलं ज्ञानामध्ये सुद्धा विचारवंतांची मत ऐकल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा फर पडत असते तर आपणच हे संपादकीय पान आवडले असे बऱ्याच जणांनी नमूद केले तुम्ही पुन्हा एकदा मला सांगा की तुम्हाला हे संपादकीय पान कसं वाटतंय जेणेकरून ते चालू ठेवायचं चा, अथवा डिस्कंटिन्यू करायचं चा, याच्यावरती आम्हाला निर्णय घेण्यासाठी सोपे जाईल तर आपण हे जे संपादकीय पान बघणार आहे ते लेखकांच्या चष्म्यातून बघणार आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे जे काही मत आहे हे लेखकांचं मत आहे विचारवंतांचं मत आहे त्यांचा अभ्यासू मत आहे त्यांची शब्दरचना कधीकधी थोडी कठीण असते कारण त्यांचा ज्ञानाचा आवाका तसा असतो तर मी म्हणजे किंवा आम्ही म्हणजे एक दुवा आहोत ते मत थोडं सोपं करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पण हे जे सगळं काही आपण बघणार ते लेखकांच्या चष्म्यातून त्या प्रसंगांकडे आपण बघणार आहोत तर ते प्रसंग कुठले आपण आज बघणार आहोत ते जरा बघून घ्या संपादकीय पानावरती इशारा आणि आव्हान या नावाखाली लेखक मधुकरराव यांचा भीमा कोरेगावला जी दगडफेक झाली त्या संदर्भात एक लेख आलेला आहे याशिवाय माजी अर्थमंत्री भारताचे पी चिदंबरम यांचासुद्धा एक अतिशय सुंदर असा लेख आहे पुन्हा एकदा काश्मीर त्यानंतर भारताचे मटेरियल मॅन असं म्हणून ज्यांना ओळखण्यात येतं प्राध्यापक बलदेव राज त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्याबद्दल एक सुंदर लेख आहे आपल्याला माहिती आहे व्यक्तिविशेष सुद्धा महत्वाचं असतं कारण व्यक्तिविशेषवर सुद्धा बरेच प्रश्न हे आयोगाद्वारे विचारण्यात येतात जी महत्वाची व्यक्ती असतात त्याखेरीज मी काही छोटे टॉपिक्स पण तुमचे घेणार आहे मिनांदर राजा यांच्याबद्दल पोतनीस यांचा लेख आलेला आहे आपण जे बघत आहे एक जे आले ते रमले या सदराखाली आपण जे बघतोय त्यामध्ये आपण मिलिंद राजांबद्दल माहिती बघणार आहे आणि सगळ्यात हलकं काय यावरती एक केमिस्ट्री रासायनिक गुणधर्मावरती लेख आहे हायड्रोजनच्या है, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे याशिवाय इतकंच न घेता आधार माया आधार कार्डा कार्ड हे किती खाज त्यातली माहिती किती आपली प्रायव्हसी जपते आणि किती जपत नाही आणि त्याबद्दल ज्या राजकीय घडामोडी चालू आहे आपल्याला माहिती आहे ट्रिब्यून दैनिकामध्ये रचना खैरा या पत्रकार महिलेला एफ आय आर करण्यात आला आहे त्यांच्यावरती तर त्याबद्दल सुद्धा एक लेख आहे जेवढे लेख दिलेले आहेत लोकसत्तामध्ये त्यांना आपण लेखकांच्या नजरेतून बघणार आहे त्यांच्या चष्म्यातून आपण बघणार आहे की त्यांचं काय मत आहे तर सुरुवातीची बातमी आहे इशारा आणि आव्हान भीमा कोरेगावला दोनशे वर्ष पूर्ण होत होती तिथल्या इतिहासाला तिथे नेमकं काय झालं होतं ते आपण सगळ्यांना सरांनी सांगितलं आहे की ब्रिटिशांची लढाई पेशव्यांच्या विरुद्ध झाली होती त्यावेळी भारत हे एकसंध असं राष्ट्र नव्हतं तर ब्रिटिशांची पेशव्यांच्या विरुद्ध एक लढाई होती पेशव्यांविरुद्धची ही लढाई इंग्रजांनी जिंकली इंग्रजांनी ही जी लढाई जिंकली होती तर पाचशे अस्पृश्य ही त्यांच्या बाजूने लढली होती आणि पेशव्यांचा याच्यात पाडाव झाला होता त्यासाठी पाडाव झाल्यानंतर एक विजयस्तंभ तिथे उभारण्यात आला होता आणि त्या विजयस्तंभावरती दरवर्षी लोक येऊ लागली वीस ते पंचवीस वर्षामध्ये तिथे येणाऱ्या लोकांचा जमाव हा वाढायला लागला होता आणि दोनशे वर्ष या घटनेला पूर्ण झाले त्यामुळे बरीच लोक तिथे जमली होती एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अस्पृश्यांना एक अस्मिता आहे एक त्यांचा इतिहास आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी एकोणीसशे सत्तावीसला ते सुद्धा या विजयस्तंभावरती जाऊन त्यांनी मानवंदना दिली होती तर अशा ठिकाणी जी दगडफेक झाली त्या दगडफेकीवरती लेखकांनी स्वतःचं मत नोंदवलेलं आहे त्यांना काय म्हणायचंय ते आपण समजून घेऊयात तर इशारा आणि आव्हान नववर्षाचा तो पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी आणि जातीय विद्वेषाच्या धुडगुसानेच त्याची सुरुवात झाली ही सुरुवात कसलं देवतोक होतं तर राजकीय दृष्ट्या अजून आपण किती मागासलेले आहोत आणि सत्तेच्या राजकारणासाठी अजूनही आपण जातीचा आणि धर्माचाच आधार घेतो आणि याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही जी रस्त्यावर येऊन भांडणारी लोक असतात ती मध्यमवर्गीय असतात आणि राजकीय पक्ष मात्र कसा याचा फायदा घेतात हे आपण हे लेखकांना याच्यामध्ये आहे आणि त्यांना काय काय आहे कशा कशा पद्धतीनं त्यांनी त्यासाठी आपले संदर्भ दिले आहेत ते आपण बघू काय केल्यानं कसा फायदा होतो हे त्या त्यावेळी ते, ते राजकीय पक्ष ठरवित असतात त्याचे दीर्घकालीन परिणाम मात्र समस्त समाजाला भोगावे लागतात भीमा कोरेगावचे प्रकरण हा त्याचाच एक भाग म्हणता येईल दरवर्षी लाखोच्या संख्येनं आंबेडकर अनुयायी येतात त्यात नवीन असे काही नव्हतं वीस पंचवीस वर्षात दरवर्षी संख्या वाढत होती आपण आत्ताच पाहिलेले आहे सर्वच जातीधर्मियांचे महापुरुष संत पुरुष यांच्या स्मारकांच्या जीर्णोद्धाराचा स्थित असणाऱ्या भाजप सरकारने सपाटात चालवला होता आणि त्यामध्येच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाचे भरते जरा सरकारला जास्त होते अशा वेळी विकास करण्याच्या घोषणांचा पाऊस गव्हर्मेंट सरकार हा पाडीत असते आणि भीमा कोरेगाव हे सुद्धा याच यादीतील एक ठिकाण आहे असं लेखकांचं मत आहे अस्पृश्यांना पेशव्यांच्या राजवटीत अन्वणित छळ झाला त्या पेशव्यांच्या अस्थायीची दोनशे वर्ष याच कोरेगाव भीमा नदीकाठी निर्णायक लढाई झाली याबद्दलची माहिती ही शासकीय कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे अस्पृश्य सैनिकांनी पेशव्याच्या सैन्यास पराभूत केले आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या आणि मृत्यू पावलेल्या अधिकारी आणि सैन्यांच्या स्मृतीपित्यर्थ तेथे विजयस्तंभ हा उभारण्यात आला दरवर्षी आंबेडकरी अनुयायी तिथं मोठ्या संख्येनं येतात दोनशे वर्षांनी बरीच लोक इथे येणार आहेत याची पूर्व द्विशताब्दी असल्यामुळे येथील महोत्सव हा मोठा होईल याची सरकारला कल्पना होती कारण त्यांनी अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई केली होती राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा तीस डिसेंबरला पुण्यात आयोजित केलेल्या सभेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हजेरी लावली होती मग एवढे सगळं उपस्थिती असून भीमे कोरेगावचा द्विशताब्दी महोत्सव होता तर सरकारची मुक नव्हे तर सक्रिय सहमती त्यांची या कार्यक्रमाला होती असे असताना आंबेडकर अनुयायांची सहानुभूती मिळवणे आणि त्यांचा निवडणुकीत फायदा उठवणे हा त्यामागचा सत्ताधारी भाजपाचा अजेंडा असावा असे लेखकाचे मत आहे भीमे भीमा कोरेगाव हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने सुद्धा केलेला आहे त्याशिवाय सकल मराठा समाजाने जाहीरपणे संभाजी ब्रिगेडने जाहीरपणे सर्वांनी या घटनेचा धिक्कार केला आहे कोपर्डी बलात्काराचा निषेध म्हणून सुद्धा मराठा क्रांती मुकमोर्चे निघाले त्यांच्या या मोर्चामध्ये ज्या काही मागण्या होत्या पहिली मागणी होती मराठा आरक्षण त्याला सुद्धा बहुजन समाजाने स्वतःच मत दर्शवलं फक्त ॲट्रासिटीच्या कायद्याबद्दल काही मतभेद होते कारण कायद्याचा भंग ही बरीच लोक करत असतात बऱ्याच कायद्यांचा गैरवापरसुद्धा होत असतो परंतु ऍट्रासिटी हा गुन्हाच नाही असं म्हणणे चुकीचं आहे असं बहुजनांचं मत होतं आणि चर्चा संवादातून समज गैरसमज दूर करू येऊ शकतात सुसंवादाने अनेक वाद हे मिटवता येऊ शकतात राज्यात एक सुसंवादी आणि सामाजिक पर्यावरण तयार व्हायला पाहिजे पण हे तयार न होता भीमा कोरेगावमध्ये आंबेडकरी अनुयांवर जे दगडी हल्ले करण्यात आले हे वातावरण सामाजिक वातावरण बिघडवणारं अस्थिनातले निखारे कोण आहे हे सरकारनं समजून घ्यायला पाहिजे हे समजून घेणं आवश्यक आहे तर त्याचप्रमाणे त्या दिवशी कडक बंदोबस्त सुद्धा तिथं असायला पाहिजे होता आता ही सगळी घटना झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा बंद पुकारला आणि संबंधित घटनेचा त्यांनी निषेध केला आता या सगळ्या गोष्टींमधनं राजकारण हे चालू होणार दलित राजकारणी नेते त्याचा कसा फायदा घेणार काँग्रेस राष्ट्रवादी नेते त्याचा कसा फायदा घेणार किंवा भाजपाचा आता काय नुकसान होणार या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचं आहे की याच्यामध्ये समाजाचं काय नुकसान होत हे सगळं झाल्यानंतर रामदास आठवले यांनी सुद्धा मंत्रिपदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली ऐक्याची तार छेडली ऐक्य झाल्यावर कोणत्या पक्षाशी युती करायचं हे बहुमताने ठरवावं अशी राजकीय भूमिकाही त्यांनी घेतली पण सत्तेत जायचे असेल तर कुणाबरोबर युती करावी हे त्यामागचे गणित म्हणजे युद्धाआधीच तहाची बोलणी करायची आणि कोरेगावच्या लढाईचा वारसाही सांगायचा अशातला हा प्रकार होता अनेकदा या प्रकारचे ऐक्य झाले आणि अळवावरचे ते पाणी ठरले कारण ही ऐक्याची कल्पना फसवी आहे असं लेखकांचं मत आहे कारण वेगवेगळ्या विचारांच्या नेत्यांनी एकाच पक्षात एकत्र कायम राणी ही कल्पनाच मुळात कृत्रिम आहे कोणाचे नेतृत्व स्वीकारावे आणि कोणाचे नाकारावे हे समाज ठरवेल ऐक्याच्या नावाने समाजाच्या माथी नको असलेले नेतृत्व मारण्याचा अट्टहासा कशासाठी भीमे कवरे गावात जे प्रकरण घडले ते वाईटच मात्र आता यापुढे असे अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाही असा इशारा आंबेडकरी समाजातील उद्रेकाने दिलेला आहे हा इशारा सरकारला आहे तसाच जातीयवादी विषारी प्रवृत्तीलाही आहे वेळ प्रसंग पडला तर नेत्याशिवाय आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरते हे या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले अशा प्रकारे इशारा आणि आव्हान यामध्ये मत व्यक्त केलेले आहे जरी कुठलाही पुढारी आम्हाला नसला तरी डॉक्टर आबा बाबासाहेब आंबेडकर हाच आमचा एकमेव नेता आहे आणि त्यांच्याच पावलं पावली राहून हा समाज पुढे चालतो अशा प्रकार आणि चा याही पुढे चालेल का अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा लेखकाद्वारे व्यक्त झालेला आहे यानंतरची घटना यानंतरची जी दुर्दैवी घटना जी देशांनी पुन्हा एकदा बघितली ती म्हणजे एकतीस डिसेंबर एक दोन हजार सतराला ला पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर करण्यात आलेला हल्ला या हल्ल्या संदर्भात अर्थतज्ज्ञ पी चिदंबरम भारताचे माजी अर्थमंत्री यांनी आपले मत नोंदवले आहे पाच जवान तेथे ठार झाले आणि तीन जखमी झाले आपल्याला माहिती आहे या घटनेचं विश्लेषण करताना पी चिदंबरम यांनी म्हटलंय की काय ही घटना घडली तर हुरियत कॉन्फरन्स यांची टोकाची भूमिका आहे भारतापासून त्यांना फुटून बाहेर पडायचं आहे आणि ते अशक्य आहे जे कधीच साध्य होणार नाही हुरियत कॉन्फरन्स तर दुसरीकडे भाजप जे कट्टर आणि लष्करी उपायांवर आधारित असलेली त्यांची भूमिका आहे आणि त्यांना असं वाटतं की स्नायू शक्तीनं काश्मीरमधील परिस्थिती आटोक्यात आणता येईल आणि लष्कराचाच वापर करून तिथून राजकीय तोडगा निघणार आहे असं त्यांना वाटतं जे की शक्य नाही असं पी चिदंबरम यांचं मत आहे याबद्दल सतत पी चिदंबरम यांनी धोके वर्तविले होते त्यांनी सांगितलं की किती वेळा मी स्तंभलेखांमध्ये या बाबतीत सांगितलंय निवडणूक पूर्व कु म्हणून दिनेश्वर शर्मा यांची नेमणूक काश्मीरमधील सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून करण्यात आली पण त्यांच्या अधिकार मर्यादा या अस्पष्ट होत्या कारण काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स माकप हुरियत कॉन्फरन्स मान्यता प्राप्त विद्यार्थी संघटना कामगार संघटना राजकीय सक्रिय युवा गट या कुणालाच दिनेश्वर शर्मा हे भेटले नाही दिनेश्वर शर्मा हे अतिशय हुशार आहेत तज्ज्ञ आहेत परंतु त्यांच्या अधिकार मर्यादा स्पष्ट नाही आहेत हुरियत कॉन्फरन्स यांची भूमिका टोकाची आणि भाजपाची सुद्धा भूमिका टोकाची आहे असं पी चिदंबरम यांचं म्हणणं आहे हुरियतला फुटीरतावादी ठरवून त्यांच्याशी बोलणी होणार नाही असं आधीच स्पष्ट केलेलं आहे बी जे पीने आणि काश्मीरची आझादी म्हणजे स्वातंत्र्याची मागणी म्हणजे फुटून बाहेर निघणे असाच अर्थ काश्मीरमधील कट्टरवादी गटांना अपेक्षित आहे आझादीची मागणी करणाऱ्यांशी चर्चा नाही आणि दगडफेक करणाऱ्यांना देशविरोधी देशद्रोही आणि त्यांच्यावरती लष्करी निमलष्करी पोलीस या माध्यमातून कारवाई चालू असते सततच त्यामुळे अजून असंतोष धगधगतो आहे आणि स्नायूशक्तींच्या मा दारे यांना आपल्याला दडपता येणार नाही असं पी चिदंबरम यांचं मत आहे यासाठी त्यांनी काही आकडे दिले आहेत दोन हजार चौदामध्ये अठ्ठावीस नागरिक मेले होते दहशतवादी एकशे दहा आणि सुरक्षा दलातील सत्तेचाळीस व्यक्ती दरवर्षीचं बघता बघता या वर्षी म्हणजे दोन हजार सतराच्या अखेरीस सत्तावन्न नागरिक मृत्युमुखी पडले आहेत दोनशे अठरा दहशतवाद्यांना मारून टाकण्यात आले आहेत त्याचप्रमाणे त्र्याऐंशी सुरक्षा दल हे शहीद झालेले आहेत अशा प्रकारे यावरती जर आपल्याला तोडगा काढायचा असेल तर एक पर्यायी दृष्टिकोनसुद्धा पी चिदंबरम यांनी समोर ठेवला आहे तो तो पर्यायी दृष्टिकोन कोणता त्यांचं म्हणणं आहे की काश्मीरमध्ये राज्यपाल राज रागवट लागू करा किंवा केंद्र सरकारनी सर्वांशी चर्चा करणार असे जाहीर करा चर्चेस योग्य मार्ग तयार करण्यासाठी संवादकांची योग्य नेमणूक करा कायदा व सुव्यवस्था राज्य पोलिसांवर सोपवा भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवा जेणेकरून तिथून घुसखोरी किंवा दहशतवाद होणार नाही कारण आपण काय म्हणतो की काश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवाद या दोन्ही गोष्टींना पाकिस्तानचा पाठिंबा आहे हो अगदी योग्य आहे आहे त्यांना पाठिंबा आहे परंतु काश्मीर प्रश्न निर्माण झाल्यानं तिथं घुसखोरी व दहशतवाद निर्माण झाला नाही तर कश्मीर प्रश्नामुळे घुसखोरी आणि दहशतवाद हा तयार होतो आहे हे सुद्धा मान्य करावे लागेल असे चिदंबरम यांचे मत आहे कारण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पहिल्या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या चार युद्ध झाली पण हा प्रश्न तिथेच कायम आहे त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील लष्करी व निमलष्करी जवानांची संख्या कमी करावी लागेल राज्य पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवावी लागेल दडपशाही ही बंद करावी लागेल भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवावी लागेल घुसखोर आणि दहशतवाद्यांवर कारवाई करावी लागेल अशा प्रकारच्या भूमिकेशी पी चिदंबरम हे अजूनही एकनिष्ठ आहेत त्यांच्या मताशी त्याचप्रमाणे स्नायू शक्तीने लष्कराच्या मदतीने हा प्रश्न सुटेल असे जर आपणास वाटत असेल तर सरकारने त्याबद्दल पुन्हा एकदा विचार करावा तुमचे मत बदलेल सरकारचे मत बदलेल असा आशावाद पी चिदंबरम यांनी इथे व्यक्त केलेला आहे यानंतर जी माहिती आपल्याला बघायची आहे ती आहे प्राध्यापक बलदेव राज यांना भारताचा मटेरियल मॅन असे पण म्हणण्यात येतं त्यांचे नुकतेच निधन झाले पुणे येथे एका परिषदेसाठी ते गेले होते ते अणुवैज्ञानिक होते त्यांचे बहुतांश संशोधन हे अणुक्षेत्रात असले तरीसुद्धा पदार्थ विज्ञान याचा आपण येत्या येणाऱ्या सातवीच्या विज्ञानामध्ये अभ्यास करणार आहे वैद्यकीय तंत्रज्ञान आणि विज्ञानविषयक धोरणे यावरही त्यांनी खूप काम केलं होतं अणुशक्ती विभागामध्ये ते पंचेचाळीस वर्षे कार्यरत होते त्यांचं वैशिष्ट्य काय तर सध्याच्या काळात ऊर्जा आणि आरोग्य सुविधा उत्पादन क्षमतेत वाढ अशा आव्हानांचा वेद त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे घेतला मानवी जीवनातील अनेक समस्यांवर उत्तरे शोधावे असा त्यांचा प्रयत्न होता म्हणजे विज्ञानाचा उपयोग हा मानवी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी व्हावा असा त्यांचा प्रयत्न होता त्यांच्या संशोधनातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत संशोधन व उद्योग यांच्यातील दरी ही दूर प करण्याचा त्यांनी कसुशीनं प्रयत्न केला सोडियम फास्ट रिॲक्टर्स व त्यांच्याशी संबंधित इंधन चक्र यांचे संशोधन त्यांनी केले सोडियम फास्ट रिॲक्टर आणि त्यांच्याशी संबंधित इंधन चक्र वेल्डिंग करोजन फ्लोराइड फेरोफ्लोराईड्स व सेन्सर्स हे त्यांच्या संशोधनाचे विषय त्यांनी आजवर ऐंशी पुस्तके तेराशे शोधनिबंध व शंभर लेख लिहिले आहेत इंटरनॅशनल न्यूक्लिअर एनर्जी अकॅडमी इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे किमान तीस देशातील संस्थांना त्यांच्या या क्षेत्रातील ज्ञानाचा लाभ मिळाला पद्मश्री होमी बाबा सुवर्ण पदक एच के पुरस्कार ओमप्रकाश भसीन पुरस्कार वास्विक पुरस्कार इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा जीवनगौरव गुजरमल मोदी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळालेले आहेत कल्पक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमॅटिक ॲट ॲटोमिक रिसर्च या संस्थेत त्यांनी काम केले होते पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली त्यांचा जन्म काश्मीरमधला होता पण नंतर ते बँगलोरला स्थायिक झाले बँगलोरच्या आय आय एस सी या संस्थेतून त्यांनी पी एच डी केली जे के काही पॉइंट्स मी सांगते तुम्ही प्राध्यापक बलदेव राज या मथळ्याखाली हे सगळे टिपण्या काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न सोडवताना सुद्धा या गोष्टीचा लाभ होईल अनेकांना त्यांनी संशोधनासाठी प्रोत्साहित केले ब्रिडर टेस्ट फास्ट ब्रिडर टेस्ट रिॲक्टर व फास्ट ब्रिडर टेस्ट रिॲक्टर या दोन्ही प्रकारच्या अणुभट्ट्यांची प्रारूपे तयार करण्यात त्यांनी यश मिळवले अणुसाहित्य यांत्रिकी नॅनो सायन्स रोबोटिक्स या क्षेत्रात अनेक संस्था संस्था उभ्या त्यांनी केल्यात अणुशक्ती क्षेत्रात सुरक्षेचा प्रश्न हा जटिल असतो त्यावरही ते त्यांनी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला डॉक्टर होमीबाबा यांनी भारतात अणुशक्तीचे रोपटे वेळीच लावले नसते तर आपण ऊर्जा क्षेत्रात मागे पडलो असतो त्यांच्यानंतर ज्या वैज्ञानिकांनी अणुशक्ती क्षेत्रात संशोधन करून त्यांचे काम पुढे नेले त्यात बलदेवराज हे एक होते असे व्यक्तिवेद मध्ये सांगण्यात आलेले आहे त्यानंतर मी आपणास थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की इंडो ग्रीक राजा पुरुष मिलिंद त्यांचं इतके एकरूप झाले होते ते जरी ते हिंदी यवन राजे होते पण ते इतके एकरूप झालेले होते भारताशी की मिलिंद म्हणूनच त्यांना ओळखल्या जाऊ लागले बरेचसे ग्रीक राज्यकर्ते बौद्ध किंवा हिंदू धर्म स्वीकारून भारतीय संस्कृतीमध्ये एकरूप झाले होते त्यापैकीच मिलिंद राजा हे एक इंडो ग्रीक किंगडम इसवीसन पूर्व दोनशे मध्ये बॅक्ट्रिया म्हणजेच सध्याचे अफगाणिस्तान येथील इंडो ग्रीक राजा दिमित्रियस याने आपली राजधानी तक्षशिला म्हणजेच आत्ताची तक्षशिला येथून त्याने आपले सेना अधिकारी अपो लोडेटस आणि मिनॅन्डर यांना राज्य विस्तार करण्यासाठी पंजाब आणि उत्तर भारतामध्ये पाठवले हो होते मिनांडरने घेतलेल्या काबुल खोऱ्यापासून तर मथुरेपर्यंत म्हणजे मिनांडरचं राज्य कुठून होतं काबुलपासनं ते मथुरेपर्यंत राज्य होतं या विशाल भूभागावर इसवी पूर्व एकशे साठ ते एकशे चाळीसच्या काळात त्यांची सत्ता होती सहावीचा इतिहास अभ्यास हा भाग आपण बघितलेला आहे हा ग्रीक वंशीय भारतीय राजा मिनांडर मिनांडर किंवा मिलिंद या नावांनी ओळखला जातो मिनँडर त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मृत्यूपर्यंत भारतीय संस्कृतीत इतके रमले होते की आपण त्यांना मिलिंद नावानेच ओळखतो ते एक यवन आणि ग्रीक राजे होते परंतु त्यांना भारतीय संस्कृतीत एकरूप झाल्यामुळे मिलिंद म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी बरीच चांगली कार्यसुद्धा केली आहेत पाकिस्तानात असलेल्या सागल ओर्फ सियालकोट येथे मिलिंद राजाची राजधानी होती एकदा शासकीय कामासाठी प्रवास करीत असताना मिलिंद राज्य राजा बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आले याच काळात नागसेन यांच्याकडून त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली रितसर धम्म दीक्षा घेणारा मिलिंद उर्फ मिनॅंडर हा पहिला पाश्चिमात्य राज्यकर्ता म्हणून ओळखला जातो अनेक विषयांची जिज्ञासा असणाऱ्या मिलिंदची जिज्ञासापूर्ती आचार्य नागसेनांनी केली त्याचं त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मिलिंद पन्नो मिलिंद प्रश्न म्हणून एक जे पुस्तक आहे त्यामध्ये या गोष्टींचे दाखले तुम्हाला मिळतील त्यामुळे प्रभावित होऊन मिलिंदने आपल्या राज्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार केला मिलिंद भाषेत मिलिंद भारतीय इतिहासात उल्लेखनीय ठरलेत कारण मिलिंद पन्नो पाली भाषेतील हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामुळे मिलिंदचे प्रश्न बौद्ध ग्रंथात बौद्ध पंडित नागसेन आणि मिलिंद यांच्यातील संवाद ग्रंथित केला आहे याच काळात मिनँडरचे नामकरण मिलिंद असे झाले असं सुनीत पोतनीस यांचा लेख आहे जे आले ते रमले यामध्ये हे दिलेलं आहे यानंतर सगळ्यात हलकं काय आपणास माहिती आहे हेलियमचे वायूचे फुगे हे वर जातात तसेच हेलियमपेक्षाही हलका असणारा वायू म्हणजे हायड्रोजन हायड्रोजनचे जे आहे ते आवर्त सारणीमध्ये पण हायड्रोजनचं स्थान हे पहिलं आहे हायड्रोजन मूलद्रव्य द्रव्य हलकं असण्यासुद्धा सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे हा शो सगळ्यात पहिल्यांदा कोणी लावला तर अठराशे एक सतराशे एक्याऐंशी मध्ये इंग्लंडमध्ये राहणाऱ्या रहा, एका इटालियन व्यक्तीनं या गोष्टीचा शोध लावला त्यानंतर सतराशे पंच्याऐंशी साली एक फुगा बनवून प्रवाशांना उडवण्यात आले पण दुर्दैवाने त्या फुग्याचा स्फोट झाला आणि लोक मृत्यू पावले दीडशे वर्षानंतर पुन्हा एकोणीसशे सदतीसला हिडनबर्ग नावाचा फुगाही न्यू जर्सी इथे असा स्फोट झाला आणि त्यात परत छत्तीसजण मृत्यूपुकी पडले हायड्रोजन मूलद्रव्य हे सगळ्यात हलकं का आहे ते याला एक कारण आहे हायड्रोजन हे एकमेव मूलद्रव्य आहे की ज्या म ज्यामध्ये ज्याच्या अणुकेंद्रामध्ये न्यूट्रॉन नाही म्हणजे हायड्रोजनच्या अणुच्या केंद्रकात एक, एक प्रोटॉन आहे जो पॉझ जो पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि एक इलेक्ट्रॉन आहे जो निगेटिव्हली चार्ज असतो त्यामुळे हायड्रोजन मूलद्रव्याच्या अणुचं वस्तुमान फक्त तन, इतका है। एक पॉईंट शून्य शून्य आठ डाल्टन इतकं आहे एक पॉईंट शून्य शून्य आठ डाल्टन इतकं आहे म्हणजेच इथे एक छोटासा अजून दिलाय की वन पॉईंट झिरो झिरो सेवन नाईन फोर म्हणजे कमी अगदी एक्झॅक्ट त्यांनी वस्तुमान सुद्धा या लेखामध्ये दिलं आहे अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठात संशोधन करणाऱ्या हेरॉल्ड युरे हेरॉल्ड युरे या शास्त्रज्ञाने सुद्धा एकोणीसशे एकतीस साली हायड्रोजनचा सा एक समस्थानिक शोधून काढला त्याचं नाव आहे ड्युटेरियम आता ड्युटेरियम हा हायड्रोजनसारखा असतो पण एक त्याच्यामध्ये फरक आहे त्याच्या केंद्रभागी प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन पण असतो आणि त्यांच्याभोवती भ्रमण करणारा एक इलेक्ट्रॉन असतो म्हणजे इथे एक न्यूट्रॉन हा जास्त असतो एक न्यूट्रॉन जास्त आल्यामुळे ड्युटेरियमचे वस्तुमान सामान्य हायड्रोजनपेक्षा दुप्पट जास्त झाले म्हणून त्याला हेवी हायड्रोजन असे म्हणतात कारण न्यूट्रॉन त्याच्यामध्ये एक जास्त आलेला आहे ड्युटेरियम नंतर लगेच ट्रिशियम हे सगळे समस्थानिक आहे हायड्रोजनचे ड्युटेरियम ट्रिशियम ट्रिशियमचा सुद्धा शोध लागला आहे या हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाचा शोध लागला ट्रिशियमच्या केंद्रभागी एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असून एक च इलेक्ट्रॉन या त्रिकुटाभोवती भ्रमण करीत असतो पण अजून एक न्यूट्रॉन यामध्ये वाढला आधुनिक हायड्रोजन बॉम्बमध्ये ड्युटेरियम आणि ट्रिशियमचा इंधन म्हणून वापर केला जातो ड्युटेरियमपासून तयार केलेला जड पाण्याचा वापर हा अणुभट्टींमध्ये सुद्धा केला जातो तर हायड्रोजनचा वापर हा अमोनिया निर्मितीसाठी केला जातो अशा प्रकारे अजून एक लेख आलेला आहे आपल्या लोकसत्तामध्ये जो संबंधित आहे आधार माया असं म्हटलेलं आहे ट्रिब्युनच्या एका पत्रकारावरती एफ आय आर नोंदवण्यात आली आहे कारण त्यांनी आधार हे गोपनीय नसून अगदी पाचशे रुपयात आधारच्या माहितीचा कसा भेद करता येतो हे दाखवून दिले आहे हे फार चुकीचं आहे असं लेखकांचं मत आहे कारण पूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा असं व्हायचं की जितकी बातमी वाईट आहे तेवढी शिक्षा अधिक व्हायची ही गोष्ट शोधून ज्या लेखिकेने काढले तिचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्या विरुद्ध एफ आय आर झाला ही अतिशय शोकाची बाब आहे असं म्हणणे की कारवाई व्हायला पाहिजे जर कायद्याचा भंग केला परंतु आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर फक्त पाच ते बारा टक्के इतकंच त्याच्यामध्ये एवढं चुकू शकतं एवढीच अप्रामाणिकपणे असं मत व्यक्त करण्यात आलं परंतु जिथे एकशे तीस कोटी लोकसंख्या आहे तिथे पाच टक्के म्हणजे किती मोठा मोठी लोकसंख्या आहे त्यांची खाजगीपणा जर धोक्यात येत असेल आणि ती गोष्ट जर कोणी शोधून काढली असेल तर त्याबद्दल तिला शिक्षा व्हायला नको असं लेखकांनी मत इथे व्यक्त केलं आहे त्याशिवाय याबद्दल बरेच सरकारी सेवेतले अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा वित्त जसं की वित्त आयोगाचे माजी प्रमुख एम के बेसबारुआ उत्तराखंडचे माजी प्रमुख सचिव सूरज किशोर तसेच आठ एप्रिल दोन हजार चौदा दिवशी दोन हजार चौदाला तर खुद्द स्वत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यावर टीका केली होती तर या गोष्टीला गंभीर स्वरूपाने बघितल्या गेलं पाहिजे लोकांना त्यांचं खाजगी आयुष्य जपणे हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्या पत्रकारावरती एफ आय आर नको व्हायला होती आधारच्या माहितीतील सुरक्षतेतील ढिलाई दाखवून देणाऱ्या पत्रकारावरती आधार हा केवळ दिखाऊ उद्योग आहे या उद्गारांचे समरण जरूर व्हावे असं लेखकांनी म्हटलं आहे अशा प्रकारे मित्रांनो या आजच्या लोकसत्ताच्या संपादकीयमधील काही महत्त्वाच्या बातम्या होत्या तुम्हाला हे सेशन कसं वाटतं आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भारताच्या एकोप्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा समाजकंटक जे काही तुम्हाला मतं आपले प्रभावित करतात त्यामुळे प्रभावित न होता सगळ्यांसाठी चांगला विचार करा त्यामध्येच देशाची एकोपा देशाची एकता ही अभाध्य राहिली पाहिजे असा सुंदर असा आपला भारत आहे यावरती प्रेम करा आणि एवढंच म्हणेल मी तुम्हाला जय भारत जय महाराष्ट्र